मंडळी कसे आहात? मी श्रद्धा मराठमो युरोप यात्रेमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप 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 स्वागत करते. आज मी आली आहे खास तुम्हा सगळ्यांना दाखवायला इथलं बोटॅनिकल गार्डन. तर स्वीडन देशातल्या उपसाला शहरामधलं हे बोटॅनिकल गार्डन खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. तुम्हा सगळ्यांना जागतिक पर्यावरण दिनाच्या माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आजपासनं ठरवूयात आपल्या पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी आपण सायकल चालवू, आपण झाडे लावू, आपण पाण्याचा सांभाळून वापर करू आणि अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या कुठल्या आपण करू शकतो त्या. तर यापैकी बऱ्याचशा गोष्टींचे व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी टाकलेले आहेत. तुम्हाला इथे बेल आयकॉनमध्ये ते व्हिडिओज दिसतील, तर ते नक्की जाऊन पहा, तुम्हाला कदाचित आवडतील. आणि जर वाटलंच की ते यूजफुल आहेत, आपल्याकडे सुद्धा आपण तशा उपाययोजना करू शकतो, तर ते तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचवा, म्हणजे आपल्याकडे सुद्धा या गोष्टींच्या उपाययोजना करता येतील आणि सगळ्यांना खूप इझी होईल, सायकल चालवणं असो किंवा कचरा वर्गीकरण असो या सगळ्या गोष्टी. तर नक्की पहा आणि चला मग सुरू करूयात आपल्या आजच्या व्लॉगला. या बोटॅनिकल गार्डन मध्ये आल्याच्या नंतर आपल्याला सगळ्यात आधी गेट मधून आल्या ही मूर्ती दिसते किंवा या दगडामध्ये कोरलेली ही गोष्ट दिसते. तर हा जो चेहरा आहे तो आहे इथल्या गुस्ताव तिसरा या राजाची. तर या हा जो राजा होता त्याने उपसाला युनिव्हर्सिटीला म्हणजेच उपसाला या शहराच्या विद्यापीठाला हे बोटॅनिकल गार्डन दान केलं होतं आणि म्हणून त्याची आठवण म्हणून ही एक छोटीशी मूर्ती किंवा त्या राजाचा एक चेहरा यांनी या दगडामध्ये कोरून ठेवलेला आहे. तर तो हा असा दिसतो. हे जे बोटॅनिकल गार्डन आहे ते सगळ्यात आधी बनवलं गेलं होतं 1655 मध्ये आणि ते बनवलं होतं एका मेडिसिनच्या प्रोफेसरने ज्यांचं नाव होतं ओलोस रुद्बेक. पण दुर्दैवाने झालं असं होतं 1702 मध्ये इथे पूर्ण सिटीमध्ये आग लागली होती आणि सगळं जळून खाक झालं होतं. 1741 मध्ये लुनस यांच्यावरती या बोटॅनिकल गार्डनची जबाबदारी आली आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच्या आयडियाने हे बोटॅनिकल गार्डन बनवलं होतं. सतराशे 1787 मध्ये इथे त्यावेळेसचा जो राजा होता किंग गुस्ताव तिसरा याने हे जे बोटॅनिकल गार्डन आहे हे दान केलं होतं इथल्या युनिव्हर्सिटीला म्हणजेच उपसाला शहराच्या या विद्यापीठाला. आणि तेव्हापासनं या विद्यापीठाची काळजी ही इथलं युनिव्हर्सिटी म्हणजेच इथलं विद्यापीठ घेतं.
बॉटॅनिकल गार्डन मध्ये आपल्याला सगळ्याच प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळतात. फॉर्च्युनेटली सध्या कोरोना व्हायरसमुळे इथे बऱ्याचशा गोष्टी त्यांनी बॅन केल्या आहेत, बंद केल्या आहेत, त्यामुळे आपल्याला तिथे जाणं शक्य नाहीये. पण आपण नक्कीच त्याच्यावरती कधीतरी व्लॉग बनवूयात, जेव्हा केव्हा हे कोरोना व्हायरसचं संकट जाईल आणि ह्या सगळ्या गोष्टी ओपन होतील तेव्हा मी नक्की पुन्हा येईन आणि तुमच्या सगळ्यांसाठी त्याचा एक छान छोटा असा व्लॉग बनवेन आणि तुमच्या सगळ्यांना दाखवेन की इथे त्या वनस्पती कशा आहेत किंवा आणखीन काय काय इंटरेस्टिंग गोष्टी या बॉटॅनिकल गार्डनमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. बॉटॅनिकल गार्डनचा आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवताल आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना सुद्धा आपला हा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका, कारण बेल आयकॉनचं बटन तुम्ही जर क्लिक केलं नाही तर तुम्हाला वेळेवर नोटिफिकेशन येणार नाही आणि नोटिफिकेशन नाही आलं तर कदाचित तुम्हाला एखादा आवडू शकणारा व्हिडिओ किंवा माहितीपूर्ण असा व्हिडिओ तुम्ही मिस करू शकता. तर नोटिफिकेशनचं बेल आयकॉन नक्की क्लिक करा आणि आवडलाच व्हिडिओ तर शेअर करा.